नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा. तर आज आपण राजस्थान चौकात पोहोचलेलो आहोत, म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तर तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवतो, म्हणजे दर्शन म्हणजे असं आहे की इथं हा मेन म्हणजे गणपती बसलेला आहे, तो ही तुरटीची मूर्ती आपल्या अकोले जिल्ह्यात कुठंच नाही आहे, या मंदिरात बसवलेली आहे. तर तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवतो अंदर कसं आहे, आणि मेन म्हणजे इथं भजन आहे, तर तुम्हाला पूर्ण दाखवतो. चला, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आपण. तर मित्रांनो, आल्या आल्याच आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होते. ते तुरटीची मूर्ती पाहू शकता तुम्ही. वाव, किती चांगल्या प्रकारे व्हाईट कलरची. तर या मंडळचं नाव आहे युवा प्रतिष्ठान मंडळ अकोट, जिल्हा अकोला. हे 2015 पासून बसवत आले गणपती बाप्पाला, आणि हे 2021 कोरोनाच्या महामारीच्या ना छोटासा कार्यक्रम आहे. पाहू शकता तुम्ही तुरटीची मूर्ती गणपती बाप्पाची. गणपती बाप्पा मोरया. आणि त्याच्याच पाठोपाठ एकदम विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. हे भजन मंडळीवाले शेती व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि इकडेच समोर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. जय विठ्ठल रुक्माई, बुद्धी दे बापा. तर गजानन मंदिरातले सोपान महाराज आलेले आहेत. महाराज एकदम चांगला ठीकठाक पकवास करा, एकदम जोरात वाजला पाहिजे, आज आपल्याला पब्लिकला दाखवायचं आहे. ठीक आहे ना? हा, एकदम चांगल्या प्रकारे. रामकृष्ण मंडळी, आपण आता सरळ जेवणाचीकडे बोलू. सगळे महाराज लोकांचं जेवण चाललं, सर्वांसोबत बोलू चांगल्या प्रकारे, त्यांना कसं वाटलं जेवण वगैरे आपल्या मंदिरातलं. तर चला, कसं वाटलं महाराज जेवण? पोळी वगैरे घ्या ना, पोळी वाटते दादा. काय नाव सर महाराज तुमचा? नामदेवराव पाटणे. नामदेवराव पाटणे, कुठली तुम्ही? वनीवारवाडा. अच्छा, अच्छा, सर्व वनीवारवाडाचे तुम्ही महाराज. तुमचं नाव काय महाराज? विठ्ठल पोहकर. विठ्ठल पोहकर. कसं वाटलं आमचं जेवण मंदिरातला? चांगला. चालू द्या आरामशीर महाराज. आरामशीर आहे, काही वाटत नाही. तुमचं नाव काय महाराज? रवी महाराज इंगळे. रवी महाराज इंगळे. अच्छा, चला. महेश पाटील, काय म्हणता महाराज, कसं वाटलं जेवण? मस्त वाटलं. काय नाव आहे महाराज तुमचं? देवीदास काळे. देवीदास काळे. अच्छा, चला. सर्वांचे लाडके वर्मा महाराज, सर्वजण ओळखतात महाराज. कसं वाटलं महाराज जेवण? दोन शब्द बोला महाराज पब्लिक सोबत. गणरायाच्या उपस्थितीत भागवत कथेच्या प्रबोधनात इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्योत साहेबाच्या इथं फार सप्ताहात योग्य आणि सांप्रदायिक पद्धतीनं पार पडत आहे. रोज संध्याकाळी अन्नदानाचा कार्यक्रम होतो आहे, आणि सकाळी भागवत कथेचं निरूपण होतं आहे. आणि विशेष म्हणून इथले जी काही नवयुवक टीम आहे, यांनी फार सारुक्यानं सहकार्य देऊन कार्यक्रमाची चांगली शोभा आणली आहे. आणि त्यांचं वैयक्तिक कार्य पाहून आम्ही पण सुद्धा त्यांना चांगली साथ दिली. जय हरी. धन्यवाद महाराज. जय हरी महाराज. तुम्ही महाराज दोन शब्द बोला. तुमचं नाव काय महाराज? तुमचं नाव काय? मनोहर महाराज. मनोहर महाराज वारू. वनीवारुडाच तुम्ही बघ. वनीवारुडचीच तुम्ही बघ. भेटू मग आता डायरेक्ट भजनात. डायरेक्ट भजनात भेटू आता. चला. तर पाहू शकतो मित्रांनो, सर्व महाराज लोक चांगल्या प्रकारे आपल्याशी बोलले. महाराज लोक स्थानापन्न झालेले आहेत, लवकरच भजनाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी भजनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. राम कृष्ण हरी जय. Thank you.
तर अशा प्रकारे मित्रांनो कार्यक्रम संपला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मूर्ती कशी वाटली नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. भेटू पुढच्या अजून चांगल्या व्हिडिओमध्ये. चला.